प्यारे बच्चों, वेरी ब्यूटीफुल मॉर्निंग। वी आर लर्निंग थर्मोडायनामिक्स। इन थर्मोडायनामिक्स वी आर स्टडीइंग वर्क डन सो फार। व्हाट वी हैव लर्न इज द थर्मो। थर्मो मीन्स हीट, डायनामिक्स मीन्स मोशन। सो द पार्ट बिकॉज ऑफ हीट दैट इज इन मोशन इज समथिंग वी आर लर्निंग। ज्यामध्ये वर्क डन, वर्क डन इज, आपण काल दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवले, स्पीड डेल्टा वी व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट, अँड इट विल बी इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही व्हेन प्रेशर इज व्हेरिंग फ्रॉम इनिशियल टू फायनल। तर बेटा, वर्क डन काढण्यासाठी आज मी एक शॉर्टकट ट्रिक सुद्धा देणार आहे तुम्हाला। आणि वर्क डन कसं काढायचं, नाही का, युझिंग ग्राफ्स, तेही मी आज सांगणार आहे। सो क्या हम आज का लेक्चर शुरू करें। तो आप सबका स्वागत है कहां पे सर, इन द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी। सो बालमित्रांनो, सपोज वर्क डनचा फॉर्म्युला लिहू का एकदा। वर्क डन इज पी डेल्टा वी, डेल्टा वी इज द चेंज इन द व्हॉल्यूम, ठीक आहे। सो बेटा, हा फॉर्म्युला तेव्हाच वापरायचा जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे। पी कसा आहे बेटा, कॉन्स्टंट, नाही का, अदरवाइज वी हॅव टू इंटिग्रेट, ठीक आहे। आणि इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही, दिस इज ऑलवेज ट्रू। हा तर तुम्ही कधीही वापरू शकता, याचे सुद्धा सम याने करू शकता तुम्ही, त्याच काही अडचण नाही। क्लिअर आहे? ओके गुरुजी, क्या हम न्यूमेरिकल सॉल्विंग करना शुरू करें, शुरू करेंगे, शुरू कर। सो बेटा, या टॉपिक वरती जेई नीट सगळं चाललं, मी एक एक क्वेश्चन येणार नाही, इट इज दॅट इझी टॉपिक। बट युझिंग दिस ग्राफ्स बेस्ट लेवलचे सम्स कसे बनतात हे हळूहळू पुढे कळेल तुम्हाला। चल एक सम आपण तयार करू। समजा इथं व्हॉल्यूम दिला आपल्याला, इथं प्रेशर दिला। हे खूप इम्पॉर्टंट असते की हॉरिजेंटली काय प्लॉट केलं आणि व्हर्टिकली काय प्लॉट केलंय। आपली व्हीची लाईन जरा तिरकी झाली का। सपोज दिस इज व्हॉल्यूम अँड दिस इज प्रेशर, ठीक आहे। हा बेटा, व्हॉल्यूम दिला लिटर्स मध्ये, कसा दिला, व्हॉल्यूम दिला लिटर्स मध्ये, आणि हा प्रेशर दिला ऍटमॉस्फिअर्स मध्ये, झालं। आणि आपल्याला सपोज हा असा ट्रायंगल दिला बेटा, ठीक आहे, असा ट्रायंगल हेडिंग, आणि हे व्हॅल्यू घेऊ आपण। समजा इथं 1 आहे, इथं 3 आहे, ही 2 आहे, ही 4 आहे, असा क्वेश्चन आहे। ओके ओके, पी आर ट्रायंगल दिस वे, आणि सांगितलं फाइंड वर्क डन इन इच केस। ओके, कॅल्क्युलेट, क्वेश्चन असतो तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट फर्स्ट वर्क डन, आणि मग एरो इज व्हेरी इम्पॉर्टंट, डिस्टर्बन्स, विच टाइप ऑफ डिस्टर्बन्स, कम ऑन साहिल जी माइक। अरे घाबरलो ना मी, घाबरलो ना, लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन, प्रोफेशनल माइक सगळं असताना साहिल म्हणला डिस्टर्बन्स, घाबरलो होतो मी। कॉन्सन्ट्रेट, काढा बोलले आपल्याला वर्क डन। आणि समजा प्रोसेस अशी दिली, दिस टू दिस, दिस टू दिस अँड दिस टू दिस, ठीक आहे। हा सो प्यारे बच्चो, कान फुकायला आपला रोहित कुठे आहे, पी टू आर, आफ्टर दॅट सेकंड आर टू क्यू, वर्क डन फ्रॉम आर टू क्यू, थर्ड वर्क डन फ्रॉम क्यू टू पी, ठीक आहे। आणि शेवटचं लास्ट
work done in the cyclic process P R Q P. P R Q P. एकदम मस्त पैकी ज्या कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत यूज करू आणि मस्त पैकी याला सोडू. नंतर शॉर्टकट ट्रिक किंवा वर्क डन इन द सायक्लिक प्रोसेस. पटकन मला तुम्ही सांगा बरं, वर्क डन इन द सायक्लिक प्रोसेस झिरो असेल की नसेल? पटपट रिप्लाय करा. एका सायकल मध्ये झालेलं वर्क डन झिरो असेल का नसेल? येस ऑर नो? डिस्कशन करा. भारी क्वेश्चन आहे. येस ऑर नो? तुम्हाला काय वाटत? छीक छीक छीक, तिथून तिथंच पोचलाय. वर्क डन झिरो असेल का नसेल? येस ऑर नो? सर क्वेश्चनच नाही का आला? क्वेश्चनच नाही का आला? असं आहे ना जादूगार कारखिले जाने बच्चों के मन की बात. मला तर वाटतंय क्वेश्चन नाही का आला, फील नाही आला. क्वेश्चन चेंज करू, पटपट इंटरॅक्ट करा रे, नाही तर शिकवत शिकवत मला तसं पुढे जायला. हे बघ दुसरं एक्झाम्पल देतो. चल बालमित्रांनो माझ्याकडे पहा. मला कळत नाही राव, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो का काय? एवढं इलेक्ट्रॉनिक लाईक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पीड काय राव? 3×10^8 3,00,000 km/s इतक्या स्पीडने तुमचा मेसेज माझ्याकडे यायला पाहिजे. सगळं बरोबर आहे. चल लक्ष दे बेटा. चल आता मला उत्तर दे. हे बघ मी थोबा आहे. एक स्टेप पुढे गेलो टीचिक, परत एक स्टेप मागे आलो टीचिक, जिथे होतो तिथे परत आलो. इज वर्क डन झिरो? येस ऑर नो? बोला पटकन. पुढे गेलो रिटर्न आलो. साहिल इज सेइंग येस इज झिरो. अनुष्का इज सेइंग नो. बाकीच्यांचं काय? अंजल इज सेइंग सर वर्क डन झिरो. येस. साहिल इज सेइंग डिस्प्लेसमेंट इज झिरो. क्या बात, साहिल इज लर्निंग कन्सेप्च्युअली. कुठून शिकतो राव साहिल तू? एवढं परफेक्ट म्हणायला लागला राव साहिल. परफेक्ट. डिस्प्लेसमेंट शून्य सर. नवी पासन तेच चाललंय ना राव. टिडिंग टिडिडिडी टिडिंग टिडिडिडी टिडिंग टिडिडिडी टिडिंग टिंग टिडिंग. गुगल. हा ठीक, गुगल मध्ये एवढं फास्ट शोधायचं हे पण टॅलेंट आहे. ते स्पेशल टॅलेंट आहे जे देवाने प्रणवला दिलंय, तेजसला दिलंय. गेलो परत आलो. डिस्प्लेसमेंट शून्य, दॅट्स वाय वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आन्सर झिरो आलं. ह्या केस मध्ये तसं नाहीये, ते मी नंतर एक्सप्लेन करेन. सध्या फील नाही तुम्हाला, लक्ष द्या. चला तर आपण सोडू एकदा. सोडू एकदा. वर्क डन फ्रॉम पी टू आर, पी पासून आर पर्यंत जे वर्क डन आहे. तर प्यारे बच्चो वर्क डन चा फॉर्म्युला काय? पी डेल्टा व्ही वेन प्रेशर इज कॉन्स्टंट. झालं? तर बेटा मला सांग, पी टू आर प्रेशर कॉन्स्टंट आहे का नाही? पी पासून आर पर्यंत प्रेशर कॉन्स्टंट आहे का नाही? येस ऑर नो? आज का लेक्चर बहुत ज्यादा इंटरेस्टिंग होने वाला है. बिना इसके आप में से कोई भी बढ़िया लेवल के क्वेश्चंस तक नहीं पहुंच पाएगा बाल मित्रों. सो एवरीवन वन मस्ट इंटरैक्ट. फटाफट बोला येस ऑर नो? पी टू आर प्रेशर इज कॉन्स्टेंट, येस ऑर नो? रिप्लाय केलाच पाहिजे. आज आपलं एवढं एकच उदाहरण झालं तरी चालेल बालमित्रांनो. अदरवाईज कुछ तो गडबड है तया, सारा फिजिक्स गडबड हो जाएगा तया. आदिती बोला, आंचल बोला. आणि तुमचा रिप्लाय जर इतका गरीब येत असेल तर माय हॅव, चला देव माणूस आला, आय हॅव ओनली वन थिंग टू कॅरी ऑन द लेक्चर. कल्याणी म्हणत असं, सर एवढ्या दिवसात मी लेक्चर करतेय, तुम्ही क्वेश्चनचा भडीमार चालवला. चिटिंग आहे सर. चला चालू देऊ टीचिंग. तुम्हाला ऑनलाईन टीचिंग मध्ये जर का बोर होत असेल तर त्याचं रिझन फक्त एवढं एकच आहे की देर इज नो इंटरॅक्शन ऑर नो कम्युनिकेशन इन बिटवीन टीचर अँड स्टुडंट. टीचर काय शिकवतोय, स्टुडंट काय शिकतोय, ऑफलाईन घ्या. आता काय करू साई, आता सकाळीच व्हिडिओ पाहतो तुम्ही. तिसरी लाट यायच्या गप्पा चालू आहे, इंग्लंड मध्ये आली. चला लक्ष द्या प्यारे बच्चो. पी टू आर फोकस ऑन द ग्राफ. ग्राफ कडे, ग्राफ मधून हे बघ हात पकडायचा, खाली खाली यायचं. खाली खाली येताना यु आर ऑब्झर्विंग काय व्हायला लागलंय बच्चा. हे बघ ना, पी साठी प्रेशर 4 आहे, आर
साठी प्रेशर दोन आहे. सो चारापासनं हळूहळू तिकडे जात 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 प्रेशर काय व्हायला लागला, कमी म्हणजे प्रेशर काय व्हायला लागला, चेंज. हा फॉर्म्युला वापरायचा का? न गुरुजी, नाही ना सर, नाही ना. कॉन्स्टंट प्रेशर बच्चा, कॉन्स्टंट प्रेशर कसं काय? हा कॉन्स्टंट प्रेशर नाहीये, प्रेशर इज व्हेरिंग. चारापासून हळूहळू दोन होत आला तो, नाही का? चार आहे, कुठेतरी 3.8 असेल, साडेतीन असेल, कुठेतरी 3 असेल, छिक 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 कुठेतरी 2. फील आला सगळ्यांना एक गोष्ट कळाली की प्रेशर कॉन्स्टंट नाही. वर्क डन तर काढायचंय. हा फॉर्म्युला तर फ्लॉप गेला, राईट? हा फॉर्म्युला तर फ्लॉप गेला. मग गुरुजी आता काय करायचं? मग एकच ऑप्शन उरला तुझ्याकडे. पण गुरुजी तुम्ही तर इंटिग्रेशन शिकवलं नाही, चीटिंग करताय तू. मग आता काय करायचं? वी हॅव वन अनदर ब्युटिफुल मेथड, ठीक आहे? आणि याच्यामुळे आपला मॅथमॅटिक्सचा 50% चॅप्टर क्लिअर होतोय बच्चा. कोणता? ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. कोणता? ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. सो बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट की सपोज प्रेशर इज व्हेरिंग, सपोज प्रेशर इज व्हेरिंग, तर मग इंटिग्रेशन जर नाही तर मग काय करायचं? एरिया अंडर कर, ओके? सो बेटा इन दिस केस, इन दिस केस याच्यासाठी अदर दॅन इंटिग्रेशन यू हॅव अनदर ऑप्शन टू फाइंड एरिया अंडर कर्व. एरिया अंडर कर्व, मग तुमचा कर्व काही असू दे, स्ट्रेट लाईन असेल, काय जे असेल ते असेल. सो याला डब्बा करू तुम्ही, ओके? चल एरिया अंडर कर्व, त्या कर्वच्या खाली जो एरिया येतो तेवढा काढा, विषय संपला. फीलिंग हॅपी? अजून पण एक शॉर्टकट आहे, शॉर्टकट हे बघ फिजिक्स मध्ये पण आहे, मॅथ्स मध्ये पण आहे. बालमित्रांनो शॉर्टकटच्या मागे पाहू नका, ते बरोबर समजत असतात कुठल्याही बाबतीत, बरं का? आधी कॉन्सेप्ट क्लिअर करा. सो बच्चा आपल्याला कळलं की हे तर काही चालणार नाही. मग विषय आला ह्या फॉर्म्युलाचा की इथे प्रेशर इज व्हेरिंग, राईट? बिकॉज हिअर प्रेशर इज व्हेरिंग. प्रेशर कसा आहे बच्चा? व्हेरी. आता लक्ष दे या फॉर्म्युल्यासाठी. मग आता एरिया अंडर कर्व मला पहिला काढायचा आहे, फर्स्ट काढायचा आहे. वर्क इट एन फ्रॉम पी टू आर, ठीक आहे? मग पी पासून आर पर्यंत हा जो कर्व आहे स्ट्रेट लाईन आहे, ओके सर? सो प्यारे बच्चो कॅन आय से इट इज इक्वल टू, इट इज इक्वल टू एरिया अंडर कर्व. नाहीये ती तर लाईन आहे, काही पण असू शकतं प्यारे बच्चो. इट कॅन बी सर्कल, इट कॅन बी इलिप्स, इट कॅन बी हायपरबोला. आठवतंय का? इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, चांगल्या चांगल्या लेवलच्या सममध्ये येणार. काही असू शकतं, स्ट्रेट लाईन असू शकते, काही अडचण नाही. फक्त बालमित्रांनो त्याच्या खालचा एरिया घ्यायचा आपल्याला. सो एरिया अंडर मी लाईन बोलू, कोणती लाईन सर? पी आर, ओके? यस. पी आर च्या खाली कोणता एरिया आहे? पी आर च्या खाली कोणता एरिया आहे सर? वन्स अगेन डायग्राम काढून फील द्या. हे बघा बघा, इथं काढतो त्यासाठी. हे बघ ही लाईन पी आर आहे का नाही? हे बघ हे ट्रायंगल, हे बघ तुझी जी लाईन छिक 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 कुठे? हा पी आणि हा आर. या पी आर च्या खाली कोणता एरिया आहे? खाली म्हणजे काय बाबा? याच्या खाली पण कुठपर्यंत? ह्या ऍक्सिस पर्यंत, जिथे तुझा व्हॉल्यूम आहे. आर यू अंडरस्टँडिंग? गेटिंग ना बेटा? हे कन्फ्युजन मध्ये नाही ना कोणी, हे पी आणि हे, ठीक आहे ना? प्रेशर, हा बेटा लक्ष दे, पी आर च्या खाली छिक 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 छिक, दिस इज द एरिया. क्लिअर आहे? पी आर च्या खाली दिस इज द एरिया. कोण येतो? ट्रेपेझियम. अरे आठवलं का नाही? नवी दवी ज्योमेट्री. सो इट इज द एरिया ऑफ ट्रेपेझियम, अग्री? सो इट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रेपेझियम. आता काय नवी सारखं करू का? याला नाव देऊ वगैरे वगैरे. आठवतोय का ट्रेपेझियमचा फॉर्म्युला? हा सर, टेन्शन वर टेन्शन, टेन्शन वर टेन्शन, लेकिन सोल्युशन नाही मिला. एरिया ऑफ ट्रेपेझियम, चला कळलं काय असतो एरिया ऑफ ट्रेपेझियम? 1/2 इंटू सम ऑफ द पॅरल साइड्स इंटू हाईट. लिहा सर, लिहा. आम्हाला पाठ नाही सर, बुकलेट दिलेलं असेल तरी. 1/2 इंटू सम ऑफ द पॅरल साइड्स
into height. Okay. So 1/2. Parallel sides kone? Cheek and cheek. Chala. Sum of the parallel side. Pahili parallel side. Neet lakshya de. Evak. Ith pasun ith parin. Kiti hai? Evak na beta. Chaar hai. Plus. Hi kiti hai? Don hai. Bagana rao. Ek chaar hai. And he don hai na. Evak na. Evdi height. Don hai. So can I say 4 plus 2. Gunile height of the trapezium. Ya kada vanal sir. Hi chaar. Are nahi re baba. Nahi. Hi nahi yo shakat na. Ka? Are baba it is varying. Na it is not constant. So tela kai karo lage mala asa adva karo lage. So height will be this. Clear hai? So tina dun ek gela. Don. Thik hai? Don. So dish kya hon? Dish kya hon? Gela. दांडी पीवी दांडी का है वर्क इज इक्वल टू पी ही का अरे इंटीग्रेशन है साहिल ते इंटीग्रेशन इंटीग्रेशन तो चैप्टर आपला झालेला नाही आहे ना म्हणून आपण असं करतोय ती काढण्याची अशी पण पद्धत आहे ठीक आहे 4 आणि 2 किती आले रे 6 आले झालं चला पटकन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रिप्लाय करा मला आई एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय बालमित्रांनो वर्क डन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह अच्छा याचा युनिट लिहितो मी तोपर्यंत बघ ऍटमॉस्फियर लिटर आहे सो एटीएम लिटर कम ऑन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह खूप आनंद होईल रे मला परफेक्ट सांगा तुक्का मारू नका शांत बसले तरी चालेल तुक्का नको ज्याला थोडासा कॉन्फिडन्स आहे चुकलं तरी चालेल गणेशजी सारखं शांत बसलं तरी चालेल पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सो असं एक तास कम्प्लीट होईल साहिल इज सेईंग पॉझिटिव्ह साहिल आर यू कॉन्फिडंट रिझन दे पटकन चल चला विथ रिझन बोला जोर से बोलो जय माता दी विथ रिझन सर रिझन गायब एकाला रिझन नाही देता येऊ शकत ना प्लस ना मायनस विथ रिझन जे बोलायचं ते बोला विथ रिझन चीटिंग करता है तू पहले सर आंसर पूछता है बाद में सर रीजन पूछता है बहुत ज्यादा गड़बड़ तैयार करता है तू दया प्यारे बच्चों पी टू आर प्रेशर तो कमी झाला पण पी पासून आर कडे ढकलत ढकलत पुढे जाताना वॉल्यूम एका पासून तीन झाला म्हणजे गॅस काय झाला एक्सपांड गॅस एक्सपांड होणे म्हणजेच गॅसने सराउंडिंग वरती वर्क करणे गॅस एक्सपांड झाला म्हणजे त्याची प्रगती झाली ना बेटा So answer is positive. Come on. Answer is positive. ठीक है? चलो. So प्यारे बच्चों, this answer will be positive. Come on. This answer will be positive. Because work has been done by the gas. Why positive, sir? Gas expands. बगरे बाबा, एकदम conceptually देतो है मैं तुला. Gas expands. Compress अला सद negative. बर. विषय का है? ATM लिटर ठेवायचं केलं येस मी तुम्हाला काल सांगितलं ना कन्वर्ट करू शकतो 101.3 101 ने करायचं जादूगर कार केले 101 ठीक आहे चला 6 ऍटमॉस्फेरिक लिटर आलं ओके सर पुढचं काढू बेटा आपण सेकंड सेकंड वर्क डन फ्रॉम आर टू क्यू वर्क डन फ्रॉम आर टू क्यू आणि बच्चा दिस इज द ड्रॉबॅक ऑफ ऑनलाईन टीचिंग इंटरॅक्शन is the quality drawback of online teaching shikshak all over india based asla mi to far garib hai rao garibon ka arjit singh tari pan interaction is a very big lag in the online teaching that interaction atta tumhi jar ka class madhe asle tar danadan interaction keli asti chalo gaye buddin work done from r to q ikadna ikade yaycha so beta p delta v ka integral wala pressure constant hai ka आर पासून क्यू कडे येताना यस गुरुजी फक्त होतंय काय व्हॉल्यूम कमी कमी होत चालला प्रेशर तोच आहे बघणार आहोत 3 ला पण 2 आहे 1 ला पण 2 आहे आणि मध्ये सगळीकडे तोच आहे फोकस करा चांगल्या लेवलच्या क्वेश्चन साठी तयार करतोय तुम्हाला मी ओके प्रेशर तोच आहे मग पी डेल्टा व्ही वापरायचं येस सर वी कॅन 100% युज पी डेल्टा व्ही येस सर प्रेशर इज कॉन्स्टंट सर किती कॉन्स्टंट प्रेशर आहे सर 2 ऍटमॉस्फियर आहे सर व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे बघ ना चेंज इन द व्हॉल्यूम 3 पासून 1 पर्यंत म्हणजे इनिशियल किती 3 फायनल किती 1
final minus initial. Next paasun maadutare baba v final minus v initial is equal to 1 minus 3 equal to ekadun 3 gele minus 2 minus 4 so minus 7. Yes minus 4 atmospheric liter. Okay atmospheric liter madhe kadhi option nasta 101.3 nantar bab theek hai ar kaal kare baba negative kasala chala feel तीन पास एक होते वॉल्यूम का वह लगला कमी अपना जो गैस है तो पिस्टन दाबा लगला गैस का वह लगला कंप्रेस कंप्रेस हुई तो क्या हुई नाराज हुई ना तो फोर्सफुली आप बसल हो सकता है निगेटिव ठीक है सो क्लियर है पुसू स्क्रीनशॉट झाला चला थर्ड वन ठीक है ना समझते विषय नहीं रो इतना मस्त सिस्टमैटिक डिस्कशन के लिए न समझने का विषय नहीं क्लियर है ना बच्चा तीसरा कड़ा अपन आता थर्ड वन चला वर्क डन फ्रॉम क्यू टू पी क्यू पास पी पर्यंत काय होते बघ बरं ग्राफ कडे जरा फोकस करा आणि कॉन्सन्ट्रेट कर बेटा त्यावरती क्यू पासून पी कडे जात असताना होते काय छिक 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 प्रेशर काय होत चालला वाढत चालला व्हॉल्यूमची काय स्टोरी आहे सेम तेवढाच व्हॉल्यूम आहे फील आला मी तुम्हाला दिलं होतं बघ खालून बर्नर लावला होता पिस्टन लावला होता गॅस कन्सिडर केला होता हीट तर देतोय आपण हीट तर देतोय आणि व्हॉल्यूम तोच तेवढाच आर यू अंडरस्टँडिंग इथे बघ प्रेशर 2 पासून 4 होत चालला मग बेटा प्रेशर व्हॅरी होतोय का नाही येस सर सोबतच्या वर्क इज इक्वल टू तुम्ही म्हणाल सर पी डेल्टा भी नाही वापरायचा बेटा प्रॉब्लेम असा आहे व्हॉल्यूम चेंजेस होत नाहीये ना अरे बाबा एरिया अंडर दिस लाईन जरी घेतलं तू त्या लाईनच्या अंडर काही एरिया नाहीच ना बाबा लाईनच्या अंडर कुठे एरिया असतो का अरे बाबा ती लाईन स्लॅन्ट तिरकी तारखी तर पाहिजे ना काहीतरी खाली एरिया सापडत वेन लाईन इज व्हर्टिकल तिच्या खाली काय येईल एक टिंब येईल फक्त हे बघ ना फक्त एक टिंब येईल टिंब एरिया थोडी काल का नाही काल हा सो कसंही कर याने कर नाही याने कर ऍक्च्युली हा नाही वापरू शकत बट मी लिहितो पी डेल्टा विकार मॅटर असं आहे की चेंज इन द व्हॉल्यूम इज झिरो चेंज इन द व्हॉल्यूम इज झिरो ए बाबा असं लिहितो बघ व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल पी 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 किती आहे चल व्हेरी होऊ दे इट्स ओके व्ही फायनल किती आहे बच्चा बघ ना बाबा 1 इनिशियल किती आहे 1 एकदा केला 0 देर इज नो वर्क डन फ्रॉम क्यू टू पी क्लियर आहे देर इज नो वर्क डन अरे कुठं सफिक्स राहिलं ना क्यू टू पी क्लिअर आहे व्हेरी इंटरेस्टिंग पी आर क्यू पी कितवे हे थर्ड होतं ना हा नीट लक्ष दे नीट लक्ष दे चौथ पी आर क्यू आणि परत पी म्हणजेच काय सगळ्यांचे ऍडिशन करा कारण की वर्क डन इन थर्मोडायनामिक्स एरो करून मी लिहिलं होतं की इट इज पाथ डिपेंडंट सर हे लेक्चर्स कितीपर्यंत अपलोड करतात 15 मिनिटात आज थोडासा वेळ लागेल आज थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मोबाईलवर चालू आहे आपलं लेक्चर आज ब्रॉडबँडने जीव सोडलाय आपला थोडासा कधी कधी ते यु नो तुझे सर करतात येड्यावनी करतात पी आर प्लस वर्क डन फ्रॉम आर टू क्यू हे बघ ना बाबा पी आर प्लस आर टू क्यू प्लस क्यू टू पी तिघांचे ऍडिशन करू लागेल मग मला या कम्प्लीट सायकलचं वर्क डन भेटल प्लस मायनस मस्त पैकी काय जे असेल भेटेल काय रे बच्चो इफ यू रिमेंबर पहिला आलं होतं +6 इफ आय एम नॉट रॉंग +6 ऍटमॉस्फेरिक लिटर व्हॉल्यूम एक्सपांड झाला होता नंतरच उत्तर आलं होतं आपलं आर टू क्यू कसं आलं होतं निगेटिव्ह कम्प्रेस झाला होता ना -4 आय अग्री बरोबर ना पी इज 2 येस परफेक्ट वर्क डन फ्रॉम क्यू टू पी दिस इज 0 फायनल आन्सर काय आलं बेटा +6 4 इट इज 2 2 ऍटमॉस्फेरिक लिटर फायनल आन्सर पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह प्लीज कॉन्सन्ट्रेट पॉझिटिव्ह आलं किती आलं कसं आलं पॉझिटिव्ह सो वर्क डन इन द सायक्लिक प्रोसेस एकदा स्क्रीनशॉट घे हे झालं न्यूमेरिकल सॉल्विंग वर्क डन इन द सायक्लिक प्रोसेस very first thing is not zero work done in the cyclic process is not zero
बिकॉज इट डिपेंड्स ऑन रस्ता हे रस्त्यावरती डिपेंडेंट आहे जस्ट अ मिनिट प्यारे बच्चों सो बेटा वर्क डन इन द साइक्लिक प्रोसेस इज नॉट ऑलवेज जीरो हाँ इनफैक्ट इट इज नॉट जीरो वी हैव टू अंडरस्टैंड द रीजन लक्ष द्या साइक्लिक प्रोसेस मध्ये आंसर जीरो आला का नाही ट्राय टू अंडरस्टैंड द रीजन की बेटा साइक्लिक प्रोसेस व्हेनेवर देयर इज अ साइकल कम ऑन व्हेनेवर देयर इज साइकल आंसर विल नॉट बी जीरो एकदम प्रॉपरली रीजन अंडरस्टैंड करा की बेटा गोल्डन स्टेटमेंट करू का यस सर वेरी इंपॉर्टंट गोल्डन स्टेटमेंट प्यारे बच्चों वर्क डन इन द साइक्लिक प्रोसेस यू विल ऑलवेज गेट आंसर एक्चुअली यू विल ऑलवेज गेट आंसर की बेटा कसा लिहू वर्क डन इन द साइक्लिक प्रोसेस इज नॉट जीरो वर्क डन इन द साइक्लिक प्रोसेस इज नॉट जीरो वाय बिकॉज वर्क इज पाथ डिपेंडंट बिकॉज किंवा एज डब्ल्यू इज पाथ डिपेंडंट कसं आहे बेटा ते रस्त्यावरती डिपेंडंट आहे मग तो गोल असेल पॅराबोलिक असेल स्ट्रेट असेल कर्व असेल रस्त्यावरती डिपेंडंट आहे दॅट्स वाय इट इज नॉट झिरो ओके ते जर का स्टेट व्हेरिएबल असतं लाईक प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर तर मग गोष्ट वेगळी आहे सो पहिली गोष्ट तुम्हाला कळली पाथ डिपेंडंट आहे तर सायक्लिक प्रोसेस मध्ये यू विल गेट ऑलवेज द आन्सर बरं ही फर्स्ट म्हणू आपण याला बेटा गोल्डन स्टेटमेंट मध्ये सेकंड थिंग शॉर्टकट ट्रिक जसं मग अशी बोललो बेटा एक सायकल असेल मग तो ट्रायंगल असेल रेक्टॅंगल असेल ट्रेपेझियम असेल सर्कल असेल इलिप्स असेल एक सायकल जेव्हा असेल ना तर वर्क डन समजा ही सायकल लेट अस से क्लॉकवाईज आहे बरं का वर्क डन इन द क्लॉकवाईज सायकल वर्क डन इन द क्लॉकवाईज सायकल आपण क्लॉकवाईज वाला अँगल काय घेतो निगेटिव्ह इथं उलट करायचं पॉझिटिव्ह लुकिंग ॲट द ग्राफ पॉझिटिव्ह झालं बाय द वे असं लिहितो मी वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व हा झाला जनरल फॉर्म्युला विच इज ऑलवेज ट्रू बरं का आणि कसं लिहू वर्क डन इन द क्लॉकवाईज मॅनर किंवा वर्क डन इन द क्लॉकवाईज सायकल कसं असेल बेटा आपला अँगल असतो निगेटिव्ह तिथे काय घ्यायचं पॉझिटिव्ह आणि वर्क डन इन द अँटी क्लॉकवाईज सायकल विल बी निगेटिव्ह आता नीट ऐक काही महाभाग असे पण असतील का ते याचा रट्टा मारतील मला पहिले एक्झाम्पल पुसावं लागेल तुम्हाला हे लिहून घेताना का तर बेटा एक्झाम्पल मध्ये नीट लक्ष दे व्हॉल्यूम हॉरिझॉन्टल आणि प्रेशर व्हर्टिकल मोर देन 90% मध्ये अशी स्टोरी असेल पण जर व्हॉल्यूम वर आणि प्रेशर खाली आला कुछ तो गडबड हे तया मग गडबड होईल हा नेहमी लक्षात ठेव दिस इज ट्रू कशासाठी ओनली वेन व्हॉल्यूम इज इन द एक्स ऍक्सिस आणि प्रेशर इज इन द वाय ऍक्सिस ही वाली ट्रिक झालं आता हे वर्क डन इन द सायकल वाला जे सम आहे हा लक्ष द्या आता ही सायकल माझ्या समोर आहे आणि मला डायरेक्टली ह्या सायकलचं काय करायचंय मला वर्क डन काढायचं बरोबर सो पी आर क्यू पी ओके वर्क डन इन द सायकल कोणती सायकल आहे पी आर क्यू पी सो बेटा वर्क डन इन द सायकल असं म्हणतो मी आता एकदम परफेक्ट होईल वर्क डन इन द सायकल इज एरिया ऑफ सायकल व्हेरी इम्पॉर्टंट प्यारे बच्चो हे खालचं विसरलं तरी चालेल प्लस मायनस ऑटोमॅटिक येतं आपल्याला ते मोठा मॅटर नाहीये हा बट वर्क डन इन द सायकल इज एरिया ऑफ द सायकल कम ऑन वर्क डन इन द सायकल इज एरिया ऑफ दॅट सायकल एकदम फास्ट मध्ये कम्पिटिटिव्ह मध्ये ही सायकल आहे कोण आहे सायकल ट्रायंगल आहे राईट सो वर्क डन मग अशी काय होतं आपलं 7-4 गेलं 2 आला होता सायकलचं आणि ते पण +2 आलं होतं बरोबर सो आपलं फायनल आन्सर बघ +2 यायला पाहिजे आता लक्ष दे
work done in the cycle is the area of that cycle. Cycle कौन है triangle? Triangle का area तो होना होता है 1/2 into base into height. बरोबर का नहीं? So area of the triangle PQR. चलो, so 1/2 into base कितनी है? बगना तीन तो नहीं गया दोन. हाँ दोन है दोन. Okay? Into height कितनी है? बगना चार आत नहीं दोन का टूट ना हाइट कितनी है आपले ट्रायंगल ची हाँ दोन सो डिश क्या हो अलग का दोन सो राय लविशे प्लस का माइनस क्लॉकवाइज है एंटी क्लॉकवाइज बग ना चीक 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 घड़ियाल चली चीन चले ना क्लॉकवाइज है नेगेटिव ने उल्टा करे पॉजिटिव सर यूनिट एटमॉस्फेरिक लीटर यस अरे जमल का नहीं मजा आली का नहीं शॉर्टकट ट्रिक लाई भारी अरे आई का नहीं पुनः पुनः सांगते वॉल्यूम हॉरिजेंटली पाहिजे हावर पाहिजे स्क्रीनशॉट झाला मजा आली अजून एक सम घेऊ इंटरेस्टिंग और बोरिंग हाँ डब्ल्यू मीन्स अरे वर्क डन रे बाबा पी टू आर टू क्यू टू पी मग पी आर क्यू पी पी आर क्यू पी सायकल है ना पी पासून आर पर्यंत आर पासून क्यू पर्यंत मध्ये दोन पी पी आर क्यू पी येते हा स्वराज इंटरेस्टिंग बोललाय स्वराज कळतंय का नाही आता का नाही कळणार सर आंघोळ न करता लेक्चर इज गेटिंग इंटरेस्टिंग म्हणजे मला मानलं पाहिजे पण मी तुम्हाला मानतो अक्षरशः पारुस एक तास बसणे एक नाही चांगलं दीड तास बसता राहतो तुम्ही मी तर तुम्हाला नेहमी सांगितलं युट्यूबवरती मी एक व्हिडिओ टाकायला पाहिजे जो तुम्ही व्हायरल केला पाहिजे देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही गेले दीड वर्ष झाले ऑनलाईन टीचिंग करताय मोबाइल वर पाहून पाहून अभ्यास करता है युअर पैशन एंड युअर डेडिकेशन इज ऑलवेज एप्रिशिएटेड ऑन स्क्रीन अभ्यास करणे मी खूप मानतो खऱ्या अर्थाने मानतो त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना खूप रिस्पेक्ट देतो कारण मी तुमच्या जागी असतो तर खूप वैताग आला असता मला चलो आता अजून एक सम घेऊ आपण कोण आहे हा आता रेक्टेंगल परत एकदा हॉरिजेंटली वॉल्यूम वर्टिकली प्रेशर ए बी सी डी ठीक है वैल्यूज घेऊ आपल्या मनावर आहे राव त्याला काय लागत चलो 2 4 चिक 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 1 3 झालं काही असू दे वर्क डन इन द ईच केस हा वर्क डन इन द ईच केस काढू आपण नाही मस्तपैकी क्वेश्चन लिहू फाइंड पहिली गोष्ट नोटबुक मध्ये असली मस्त पैकी वर्क डन कसं करूया ए टू असं करू क्लियर आहे चलो फाइंड वर्क डन फ्रॉम ए टू डी ए पासून डी पर्यंत जरा ए बी सी डी असं केलं पाहिजे राव जरा बरं वाटतं ते ए बी सी डी ठीक आहे वर्क डन फ्रॉम ए टू बी सेकंड सेकंड छीक छीक अरे अशी कुठं सायकल असते का राव ओके वर्क डन फ्रॉम बी टू सी थर्ड वर्क डन फ्रॉम सी टू डी आणि लास्ट वर्क डन फ्रॉम डी टू ए आणि अजून एक लास्ट वर्क डन इन द सायकल चल असं काढायचं सुरू करेंगे सुरू कर फर्स्ट Work it in from A to B. A to B. But what do you observe? Volume is work done will be 0. Are mere hero. Are you understanding? 0. Because change in the volume is 0. No, call it. P into 0. Okay. Final answer is 0. Because volume is not changes. Baba ji ka thullu. सेकंड
वर्क डन कुठून कुठं बी टू सी चल्याचं काम झालं. ओके बी टू सी बी पासून सी कडे चाललो निघालो घेऊन दत्ताची पालखी. दोनापासून चार पर्यंत काय व्हायला लागले व्हॉल्युम वाढायला लागला. आन्सर विल बी पॉझिटिव्ह आहे की नाही कारण की व्हॉल्युम एक्सपांड होते. मुद्दा असा आहे की प्रेशर कॉन्स्टंट आहे. येस सर प्रेशर एकच आहे ना बघ ना दोनला पण एकच आहे चारला पण एकच आहे आणि अख्ख्या रस्त्यात चिक 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 कुठेही बघ चेक कर इट विल बी वन ओनली. क्लिअर आहे बघ ना इथं पण वन इथं चेक कर डुक 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 वन टिक 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 वन कुठं पण वनच आहे. सो प्रेशर कॉन्स्टंट आहे. सो 100% वी कॅन यूज पी डेल्टा व्ही बेझिझक है की नाही. हे डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं सर हा वापरायचा. अरे कॉमन सेन्स आहे तू जर का पी डेल्टा व्ही वापरायचं चालला प्रेशर व्हॅरी होत असेल तर त्याचा यूज होणारच नाही ना. बर पी किती आहे वन डेल्टा व्ही म्हणजे काय प्यारे बच्चो व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल इक्वल टू वन ने तर काही फरक नाही पडत. व्ही फायनल किती आहे चार बघ ना छिक छिक इकडून तिकडं म्हणजे तो फायनल चार वजा दोन आन्सर ऍटोमॅटिक आला दोन. कसं आलं अच्छा आपण तर लिहिलंच नाही ना राहो. व्हॉल्युम व्हॉल्युम काही ठिकाणी असं देतील तुला 10^-3 मीटर क्यूब बरं का कन्वर्ट करून देतील तुला. त्यांचं मन फार मोठं असेल कधी कधी 10^-3 मीटर क्यूब असं देतील बरं का. आणि इथं काय करतील 10^5 पास्कल. सो गुणायचं आहे तुम्हाला त्याने 1 × 10^5 3 × 10^5 दिस वे झालं. सो बेटा हे जे दोन आलं तर मला काय करावं लागेल इन टू दिस ओके 10^5 × 10^-3 मग 2 × 10^2 हे अरे कळतंय ना. 2 म्हणजे 200 काय जूल्स. अरे बालमित्रांनो हे असा युनिट हे असा युनिट ऍटमॉस्फेरिक लिटरचं कन्वर्जन ऍटोमॅटिक झालं ना. कळलं का कशात आलं हे आन्सर जूल मध्ये. सर प्लस का मायनस सर प्लस आलं बरं बघ ना ऍटोमॅटिक आलं हे ऍटोमॅटिक आलं. गॅस एक्सपांड झाला दोन्ही ब्रॅकेट लक्षात ठेवायचं. मजा आली. येस सर जब तक तुम हो तब तक मजा बरकरार रहेगा बुरखुरदार. थर्ड वर्क डन फ्रॉम सी टू डी सी पासून डी पर्यंत. चला पटकन सांगा मला हे आन्सर पटकन सांगा. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. वर्क डन फ्रॉम सी टू डी कम ऑन. थँक्यू अनुष्का जी फॉर युअर अप्रिशिएटेड एफर्ट. क्या बात साहिली सिंग सर इट इज हिरो मोगेम्बो खुश हुआ जादूगर कारखेले खुश हुआ. प्यारे बच्चों सी टू डी देर इज नो चेंज इन द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तोच आहे. काय प्रगती होणार त्याची ना इन्क्रीमेंट ना डिक्रीमेंट चार. सो डेल्टा व्ही झिरो. सो प्यारे बच्चो वर्क डन इज पी डेल्टा व्ही पी इंटू झिरो आन्सर इज झिरो बिकॉज देर इज नो चेंज. फील आला स्वराज फील आला. स्वराज म्हणाल सर काय राहू कायम माझी मजाक करता मग मी बोलत नाही. स्वराज आय एम एक्स्ट्रीमली सॉरी इफ यू आर गेटिंग हर्टेड. सर हम हर्ट नाही होते क्योंकि हम बिग हर्टेड पर्सन है. वर्क डन फ्रॉम हा डी टू ए वर्क डन फ्रॉम डी टू ए डी पासून ए पर्यंत डी पासून ए पर्यंत. चला पटकन मला सांगा वर्क डन विल बी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पटकन. कम ऑन गणेश जी अनमोल जी प्रत्येक जण बोला प्लीज डी टू अँड विथ रिझन बोला. तसं बोलू नका विथ रिझन बोला अभिमानाने. काय म्हणतो आपण साहिल से मला विथ रिझन आन्सर पाहिजे. अभिमानाने छाती फुगेल माझी विथ रिझन सांगा. फील येईल मला. अरे बोला पॉझिटिव्ह कनेक्ट विथ रिझन बोला. साहिलचं म्हणणं आहे डी टू ए मागे चाललाय. मला तसं असं शिकवलं का मी मागे चालला का पुढे चालला. नन्ना मन्ना राई हू मागे चालला असं थोडी आहे. पुढे चालला असं शिकवलं का मी मागे चालला पुढे चालला. आय वॉन्ट प्रॉपर रिझन. इफ यू आर सेईंग पॉझिटिव्ह टेल मी रिझन. इफ यू आर सेईंग निगेटिव्ह टेल मी रिझन. बाकीचे देव माणसं आचल आदिती गणेशजी
कल्याणी आमच काही नाही सर, आमचा स्वभाव शांत आहे. वी स्पीक ओनली वेन अवर वर्ड्स आर बेटर दॅन सायलेन्स. -200 डायलॉग लक्षात ठेवा पोरांनो. स्वराज इज सेइंग पॉझिटिव्ह. स्वराज रिझन द्या. डायलॉग लक्षात ठेवा. वी स्पीक ओनली वेन असं म्हणायचं. कोणी जर म्हणलं ना तू खूप शांत आहे, काय म्हणायचं? म्हणायचं आय स्पीक ओनली वेन माय वर्ड्स आर बेटर दॅन माय सायलेन्स. आय रिपीट द डायलॉग, माझा खूप आवडता डायलॉग आहे, 12-13 वर्ष झाले. आय स्पीक ओनली वेन माय वर्ड्स आर बेटर दॅन माय सायलेन्स. मी फक्त तेव्हाच बोलतो किंवा बोलते जेव्हा माझे शब्द माझ्या शांततेपेक्षा भारी असतात. डायलॉग मारायचं रे, काय फरक नाही पडत, लक्ष द्या बेटा. डी टू ए निगेटिव्ह मागे चालला असं नाही, लक्ष ठेवायचं. डी टू ए काय व्हायला लागलं बेटा? व्हॉल्यूम कमी व्हायला लागला. व्हॉल्यूम कमी व्हायला लागलं म्हणजे आपला क्रॅश कंप्रेश व्हायला लागला. ओके, वाट लावे मोटिवेशन सेंटर, काही अडचण नाही. सो बच्चा डी टू ए इट विल बी निगेटिव्ह बिकॉज व्हॉल्यूम गॅस कंप्रेस व्हायला लागला. गॅस काय लागला? कंप्रेस व्हायला लागला. जरा ज्यादाच इंट्रॅक्शन व्हायला लागली आपल्या क्लासमध्ये सिलेबस हळूहळू मागे पडेल. आय एम होपिंग की आता दोन सम्स तुम्ही होमवर्कला कराल, है की नाही? चलो. सो बालमित्रांनो डी टू ए कम ऑन डी टू ए. पी डेल्टा व्ही, यस सर, कारण की प्रेशर कॉन्स्टंट आहे, बघ ना तीनच आहे. ओके, सो पी डेल्टा व्ही. अच्छा, प्रेशर किती आहे? तीन, बघ ना कॉन्स्टंट आहे थ्रोट. आणि डेल्टा व्ही, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. सो चल इथे खाली करतो. थ्री, फायनल व्हॉल्यूम किती आहे चेक टू चेक? बघ ना दोन वजा इनिशियल किती आहे? चार. सो तीन गुणिले दोनातून चार गेले, मायनस दोन मायनस एक, खाली करतो. अरे सगळी जागा चालली. तीन दोन सहा मायनस सिक्स, बघ निगेटिव्ह आला ऑटोमॅटिक. मायनस सिक्स ऍटमॉस्फिरिक इलेक्ट्रिसिटी करत नाही. इथं काय दिलं? दहाची पॉवर पाच गुणिले दहाची पॉवर मायनस तीन. अरे बच्चो, मायनस सिक्स इंटू दहाची पॉवर पाच गुणिले दोन. सो मायनस, चले गोल करतो, फील येतो बाकी नाही. 600 आन्सर इज इन द जूल्स. कळतंय का रे बाबा? अर्ग दिलं तर 10^7 ने गुणायचं वगैरे बाकी गोष्टी. आय होप तुम्हाला माहित असतील. चला शेवटचं वर्क डन इन द सायकल. बघ डायरेक्ट करू आपण आता वर्क डन इन द सायकल. सो बच्चा सायकल काय रे? ए बी सी डी ए, ए बी सी डी ए. पटकन सांगा वर्क डन इन द सायकल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कम ऑन फास्ट मध्ये सांगा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पटकन पटकन पटकन, बस तू भाग 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 मिल्खा, तू जल्दी 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 आंसर दे मिल्खा. पॉझिटिव अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह साहिल जी. ऍब्सोल्युटली परफेक्ट विथ द पॉझिटिव्ह. अरे बाबा, मॅथ मध्ये आणि फिजिक्स मध्ये उलट आहे. उलट कधी? अर्थात हॉरिझॉन्टली व्हॉल्यूम, व्हर्टिकली प्रेशर असेल तर. ठीक आहे, निगेटिव्ह कशामुळे निगेटिव्ह? अँटी क्लॉकवाईज, उलट आहे असं लक्षात ठेवायचं. अँटी क्लॉकवाईज आपण घेतो पॉझिटिव्ह मॅथ्स मध्ये, इथे उलट करायचं निगेटिव्ह. चला निगेटिव्ह काय? निगेटिव्ह काय? एरिया अंडर द सायकल. सो सायकल कोण आहे? रेक्टेंगल. रेक्टेंगलचा एरिया काय असतो? छिक इंटू छिक. सो इट इज चारात दोन गेले दोन. अरे सॉर नो, चला ब्रेथ किती आहे? तीनातून एक गेला दोन. अरे आता स्क्वेअर निघला, निघू दे निघू दे, काही अडचण नाही. आपली चित्रकला तुम्हाला माहिती ना राव, यू आर व्हेरी सपोर्टिव्ह टू माय चित्रकला. फायनल ते स्क्वेअर आलं. चला छिव इंची छिव. प्यारे बच्चो, मायनस फोर गेटिंग काय? जूल्स. प्रूफ देतो हे बघ ना, वर्क डन इन द सायकल. छिक प्लस छिक प्लस छिक प्लस छिक. चौघांची बेरीज करा, निगेटिव्ह यायला पाहिजे. झिरो विषय संपला. हे बघ हे 200, अरे चार काय गेलं? अच्छा चार इंटू करावं लागेल ना बाबा 10^10. जागा रे जागा रे. क्वेश्चन तर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, पुसू का? हे काय माझ्या बुद्धीला पटना, जागा जरा कमी आहे. ठीक आहे, हा हे व्यवस्थित मस्त पैकी गेला लिहू. पाचवा प्यारे बाल मित्र, फिफ्थ इज वर्क डन इन द सायकल. काय आपली सायकल? ए बी सी डी आणि परत ए. सायकलचा तुम्हाला हे सांगितलंय मी, म्हणजे काय वर्क डन इन द सायकल? म्हणजे काय बेटा? वर्क डन इन द सायकल मीन्स एरिया, इट इज ऍक्च्युली एरिया ऑफ
साइकिल, क्लियर है बच्चा? विच मीन्स एरिया ऑफ माझी साइकिल कौन है, रेक्टेंगल है कि नहीं, एकदम मस्त स्टेप है रेक्टेंगल। सो पहले बच्चों रेक्टेंगल 2 × 2 कित झाले बघना, 2 × 2 किती आलं, 4, विषय राहिला प्लस का मायनस ते ही नंतर पाहू, गुणिले 10^5 आणि 10^-3, 5 गेले 2, 400, विषय फक्त एकच आहे प्लस का मायनस। तर बच्चा अँटी क्लॉकवाईज आहे, मी तर मगाशी शिकवलं कसं करायचं, आपण घेतो पॉझिटिव्ह बट इथं काय करायचं निगेटिव्ह, गेटिंग? चला प्रूफ, चिक प्लस चिक प्लस चिक प्लस चिक, चौघांची बेरीज करा, 2 तर 0 आहे, हे प्लस 200 आणि हे -600, -600 प्लस 200 400, 440 करंट माझा, माझा नाही रे बाबा, डन। पडापड बोला, मजा आली का नाही, कॉन्सेप्ट क्लिअर झाली का नाही, होमवर्क जमेल का नाही? हा क्वेश्चन 100 साहिल दुर्दैवाने हे इतकं सोपं आहे की हे कधी कोणत्या क्वेश्चन मध्ये आलेलंच नाही, आय वॉज व्हेरी इंथुजियास्टिक टू सी की वेदर दिस वॉज आस्क्ड इन एनी एक्झाम ऑर नॉट, कधीच विचारलेलं नाहीये बेटा, इट इज दॅट इझी, कधीच विचारलेलं नाहीये, होमवर्क तर करायचं आहे तुम्ही बेटा, लक्ष द्या।